पुण्यातील अबेदा इनामदार महाविद्यालयातील सहलीसाठी गेलेले विद्यार्थी रायगड जिल्ह्यातील मुरुड बीचवर बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना सोमवारी घडली होती दरम्यान या घटनेतील मृत विद्यार्थ्यांचा आकडा तेरावर पोहोचला आहे यामध्ये दहा विद्यार्थिनींचा समावेश आहे सुमैया अन्सारी साफिया काझी युसुफ अन्सारी फरीन सय्यद इस्तेकार शेख साजिद चौधरी समरीन शेख सफी अंसारी राज तंजनी रफिया अंसारी सुप्रिया पाल शिफा काझी स्वप्नाली संगत अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत हे सर्व विद्यार्थी अठरा ते बावीस वयोगटातील आहेत ही मुले बीबीए आणि बी या वर्गात शिकत होती मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील अबेदा इनामदार महाविद्यालयातील इयत्ता अकरावी आणि बारावीतील एकशे तीस विद्यार्थी रायगडमधील मुरुड बीचवर सहलीसाठी गेले होते बारा शिक्षक त्यांच्या समवेत होते पुण्यातून निघाल्यानंतर दुपारी ते तेथे ते पोहोचले दुपारी तीनच्या सुमारास अनेक विद्यार्थी समुद्रामध्ये पोहण्यासाठी उतरले होते समुद्रात पुढे पुढे पोहत गेल्यानंतर अनेकांना पाण्याचा अंदाज न आल्याने आणि दमल्यामुळे ते विद्यार्थी पाण्यामध्ये बुडू लागले अनेक जण बुडू लागल्याने एकच गोंधळ उडाला त्यात अनेक मुले समुद्रामध्ये खेचली गेली आणि पाण्यात बुडाली आतापर्यंत तेरा विद्यार्थ्यांचे मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले आहेत त्यात दहा मुलींचा समावेश आहे या ठिकाणी मदत कार्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला होता यावेळी मच्छीमारांच्या सहाय्याने सुरू करण्यात आलेल्या बचाव कार्यात सहा जणांना वाचवण्यात यश आले अमोल उदमले सह हर्षल कोठावधे सी चोवीस तास पुणे